सोलापूर शहरातील जुनी पोतपाळी चौकातील सिन्नर बिडी कारखाना बाजूला असलेल्या चार चौकामध्ये ड्रेनेज लाईन चौकअप झाल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहत असताना दिसत आहेत. या घाण पाण्यामुळे अनेकांना त्रास सोसावे लागत आहेत. येण्या जाण्यासाठी लोकांना त्रासदायक झालेले आहेत. या घाण पाण्यामुळे रोगराई आमंत्रण निर्माण होऊ शकते, तसेच डेंग्यूसारख्या रोगाला आमंत्रण मिळू शकते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जमजम न्यूज चॅनलने निदर्शनात आणून दिल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेचे कर्मचारी कामाला सुरुवात केलेली आहेत. गेल्या 5 दिवसापासून महानगरपालिकेचे कर्मचारी या कामाला प्रयत्न करत आहेत, परंतु यश आले नाही. शेवटी त्यांनी बोअरवेलच्या मशीन आणि बुलडोजरच्या सहाय्याने सदर ड्रेनेज लाईन साफसफाई करण्याची सुरुवात केलेली आहे. जर एखादा या ड्रेनेज लाईन साफसफाईमध्ये यश न आल्यास तर पुढचे काम खड्डा मारून सदर पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येईल, असे महानगरपालिकेचे एका अधिकाऱ्याने आमच्या पत्रकाराच्या समोर बोलताना सांगितले. या संदर्भात आमच्या पत्रकाराने याबाबत घेतलेली माहिती पहा. या यंत्रणे मार्फत ही कारवाई सुरू केलेली आहे. मग यामध्ये आता काय घाण काय अटकलेलं आहे काय आता काय समजलं? म्हणजे आता समोर काहीतरी दगड असणार किंवा एखाद्या वेळेस पिलेला शहाळा वगैरे जो नारळ असतो पूर्ण नारळ अडकलेला आहे. जर एखादा साहेब ते तुमच्या हे यंत्रणा मार्फत ते काम न झाल्यास तर काय करणार तुम्ही? ताबडतोब तिथं समोर खड्डा घेऊन ते पंक्चर करून तेवढं जे काय ब्लॉकेज काढून पूर्ण लाईन जोडून तिथं चेंबर आता हे 5 दिवस झालं हे सगळं चालू आहे. गेटिंग मशीन लावली, जेसीबी लावली, रॉडिंग फिरवली, काटेरी तार फिरवली, ते काय जायला तयार नाही. आता हे लास्ट पर्याय म्हणून बोरचं मशीन पण लावलेलं आहे, काय त्याच्यातून सुद्धा सुटायला तयार नाही. आता ते नाही जायचं आता जेसीबी नाही तर खड्डा काढल्यानंतर काय चुकअप झालं आहे काय अडकलं आहे ते कळेल.